निप्पाणी येथे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा बेळगाव यांच्या वतीने आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार सोहळा संपन्न. सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल माती सेन टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी, एका ज्वलंत पिढी घडवणारी, कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले. ते निप्पाणी येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघ राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नाडगीत गाण्याने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रणजित माळगे यांनी केले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, पेन व 2 पुस्तिका असे होते. पुढे बोलताना भटकर म्हणाले, सत्य आणि असत्य यांच्यामधील भेद ओळखते हे खरे शिक्षण. समाजाची कल्याण करण्याची तीव्र इच्छा असते शिक्षण. अशा पद्धतीच्या शिक्षणासंदर्भात व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आणि हा विषय समजावून सांगण्याची जबाबदारी मला तुमच्याकडे अशा वेळेला दिलेली आहे. कशा वेळे दिलेली आहे? ठीक आहे. आणखी एक तिसरा विषय आहे. आणखी एक तुम्हाला गोष्ट दिलेली आहे, पेन. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पेन इज माइटर दॅन स्वॉर्ड. जजने समजा एक वाक्य लिहिलं, काय लिहिलं? सेंटन्स टू किल. पेनाने लिहिलं, काय होतो? मुंडकं उडतो माणसाचं गळ्यात, हँगिंग टू डेथ, फाशीचा फंदा पडतो. व्हॉट इज माइटर? पेन इज माइटर देन ऑल एनी अदर थिंग इन द वर्ल्ड. तर पेन तुम्हाला दिलेला आहे, अँड देअर इज गिवन ऑब्जेक्ट टू यू, हाऊ टू यूज इट पेन. हा पेन कसा वापरायचा आहे या संदर्भामध्ये तुम्हाला उद्देश दिलेला आहे. आणि तो उद्देश काय आहे? तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सांगतात, काय सांगतात, काय व्याख्या आहे ज्योतिराव फुलेंची? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ऑफ एज्युकेशन? शिक्षणाची व्याख्या करताना ज्योतिराव म्हणतात, सत्य आणि असत्य याच्यामध्ये भेद ओळखते ते शिक्षण. किती साधी आणि सोपी बात, अशा प्रकारची व्याख्या ज्योतिरावाने केली आहे. खरंच साधी आणि सोपी आहे का? ज्योतिराव पुढे म्हणतात की असत्याला गाळून सत्याची प्रस्थापना करतो ते शिक्षण. काय सांगतात ज्योतिराव फुले? केवढी शिक्षणाची व्याख्या आहे. साथीओ, आपल्या बुद्धीला स्मरून आम्ही शाळेमध्ये असणाऱ्या त्या निष्पाप बालकाला कसं शिक्षण देतोय? आम्ही त्याला सत्य सांगतोय का? विचार करा. यावेळी या कार्यक्रमास निप्पाणी क्षेत्र शिक्षण अधिकारी रेवती मटर, महाराष्ट्र राज्य सचिव अर्जुन ओहळ, महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर, संतोष कानडे, शांताराम जोगळे, PM मकानदार, विनायक गुरव, महादेव गोकार, दिलीप उगळे, सुनील शेवाळे, BG लट्टे, GM कांबळे, दिलीप कांबळे, जावेद पटेल, सदाशिव LT, GB कोरव यांच्यासह बेळगाव, खानापूर, हुक्केरी, चिक्कोडी, निप्पाणी येथील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.